पावसाळ्याच्या दिवसामध्ये उन्हाळ्यासारखे चित्र निर्माण झाले आहे पाऊस यावा याकरिता मुस्लिम बांधवांनी दर्ग्यावर एकत्र येऊन मंगळवारी सामूहिक नमाज अदा केली अल्लाकडे पावसासाठी साकडे घालण्यात आले यावेळी मौलाना शराफत अली साहब यांनी ही नमाज पठण केली यावेळी असंख्य मुस्लिम बांधव उपस्थित होते सध्या पावसाने दांडी मारल्याने शेतातील पिके जडू लागली आहेत गेल्या महिन्याभरापासून पावसाने दांडी मारल्याने पिके करपण्याच्या मार्गावर आहेत पावसाच्या दिवसांमध्ये उन्हाळ्यासारखे चित्र निर्माण झाले आहेत पाऊस यावा याकरिता मुस्लिम बांधवांनी दर्ग्यावर एकत्र येऊन मंगळवारी सामूहिक नमाज अदा केली अल्लाकडे पावसासाठी साकडे घालण्यात आले आता तरी पाऊस यावा व शेतकऱ्यांच्या शेतीतील पिके बहरावे देशाचा पोशिंदा सुखी समृद्धी व्हावा अशी दुवा करण्यात आली ऑगस्ट महिना पूर्णतः पावसाअभावी कोरडा गेला पावसाने सरासरी गाठली नाही त्यामुळे

वही करने वाला है आसमान से बारिशें भी वही बरसाने वाला है इसलिए हमने सबने मिलकर उसके सामने इबादत की उसके सामने रोया उससे मांगा और हमको यकीन है कि जो अल्लाह ने अभी तक बारिश बरसाई है इसी वजह से रोक दिया लेकिन अब इन जरूर ज़रूर रब्बुल इज़्ज़त बारिश बरसाएगा जिसकी वजह से तमाम ही इंसानों को और जो जंगली जानवर और जो खेतों में रहते हैं उन सब के लिए ही बहुत बड़ा फ़ायदा होगा उसके लिए हमने त्यामुळे वाठोडा सुकलेश्वर येथील मुस्लिम बांधवांनी नमाज पठण करून अल्लाकडे दुवा करण्यात आली यावेळी मौलाना शराफत अली साहब यांनीही नमाज पठण केली यावेळी असंख्य मुस्लिम बांधव उपस्थित होते